नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतांची भाववाढ थांबवावी. आम आदमी पार्टीचं मिरजेत आंदोलन. शेतकरी एकीकडे दिल्लीत जीवाची बाजी लावत आहेत, त्यात महामारी, अवकाळी पाऊस यामुळे अर्धमेला झाला आहे, आणि त्यात खताचे दर वाढवून सरकारने शेतकऱ्यांना जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामारी, त्यातच पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचा फटका बसलेला असताना या खताची भाववाढ थांबवण्याचे आदेश तातडीने दिले जावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं मिरजेत आंदोलनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. उत्पादन खर्चाचा बोजा उचलताना शेतकरी कोलमडून पडत आहे, पण आता या खत भाववाढीने छोटे शेतकरी सर्वात जास्त अडचणीत येणार आहेत. त्यातच कॉर्पोरेट क्षेत्रासाठी पायगड्या अंथरणारी सरकारची नवी कृषी बिलं आलेली आहेत, त्यामुळे शेतकरी क्षेत्रातून छोटा शेतकरी उखडून टाकण्याचं आणि मोठ्या भांडवलदारांच्या हातात भारतातली शेती देण्याचा डाव यामागे आहे की काय अशी रास्त शंका आहे. यावेळी आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला, आरिफ मुल्ला, फायद सय्यद, विनोद मोरे, जोहेब मुल्ला, रवींद्र बनसोडे, श्रीकांत चांदनवाले, परवेज पटेल, तौफिक हवालदार, निसार मुल्ला, संदीप कांबळे, जावेद अत्तार, विद्या हुपरीकर, मनीषा माने, भीमाबाई चांदनवाले, संभाजी मोरे आदी उपस्थित होते. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सचिव पश्चिम महाराष्ट्र. आज आम्ही आपण इथं मिरज येथे प्रांत ऑफिस समोर एक निवेदन देतो. सगळ्यांना पाहिजे असं आधी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना केंद्र सरकारने किमान 55% खतवाढी केली असताना ही खतवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबळ मोडणार आहेत. आपल्या राज्यात भरपूर शेतकरी आत्महत्या करत असतात, आणि अशा परिस्थितीला केंद्र सरकारचं आव्हान होतं की शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करून हे न करता त्यांनी आत्ता अशा महामारीच्या काळामध्ये, कोरोना महामारीच्या काळात त्यांनी उलट आता 50% खत दर वाढवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. ही मंजुरी न करता त्वरित ही मंजुरी रद्द करावी आणि दरवाढी थांबवावी, यासाठी आज आम आदमी पार्टी तसे संपूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही आंदोलन करत आहोत. त्या आंदोलनात म्हणून आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना आपण निवेदन देत आहोत, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री सर यांनाही आपण निवेदन देत आहोत. आणि आज आम्ही हे आम आदमी पक्षाकडून निवेदन देते आपले प्रांत ऑफिस प्रांताधिकारी साहेबांना, त्यांच्यामार्फत त्यांनी निवेदन पाठवून त्यांचा जाहीर निषेध करत आहोत की लवकरात लवकर त्यांनी दरवाढी रद्द करावी, अन्यथा आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल.